एकंदरीत जी पुनाव जी आहे त्या पुनवेचं मेन गाभारो केले आणि एकंदरीत कशा पद्धतीने पुनाव साजरी केली होता. पेडण्याचा जो दसरोत्सव जो आहे त्याचा परमोत्कर्ष बिंदू म्हणजे आजची पेडण्याची पुनव आहे. आणि आज आपण आजूबाजूला बघत आहात की अफाट जनसागर पसरलेला आहे पाऊस असून देखील. आणि ही पेडण्याची पुनव वैशिष्ट्यपूर्ण आहे. आधिस्थान मांगरातून आता तरंग पहिल्यांदा बाहेर पडली इथं 12:30 सुमारास. आणि त्यानंतर मग ती एका अधिष्ठानाचा जो कोपरा जो आहे तिथं नेम करण्यासाठी जातात. आणि मग ते नेम केल्यानंतर ही तरंग जी आहे ती हजारो भाविकांना रवळनाथाचं तरंग कौल देतं. हा कौल झाल्यानंतर साधारण 2 तासाने ही तरंग राजांगण जे आहे त्या राजांगणातून बाहेर येऊन तिथं भूत काढण्याचा जो विधी जो आहे तो भूतनाथाद्वारे इथं रवळनाथ भूतनाथद्वारे केला जातो. आणि भूत काढल्यानंतर तरंग जी आहे ती त्या विशिष्ट ज्ञातीतील लोकांना कौल देऊन पुढे भूतनाथ जो आहे तो रागाने जातो आहे. कारण त्याला देऊळ जे आहे ते पूर्ण करून देण्याचं आश्वासन पेडण्याचे लोक दरवर्षी देतात. आणि बांतू साहेबा असं श्लेषात्म म्हणजे ते बांधायचं आहे ते तुम्हीच बांधायचं आम्ही लोक काय बांधणार असा त्याचा श्लेषात्मक अर्थ आहे. आणि मग त्या सगळ्या भक्तांच्या विनंतीला पेडणेवासियांच्या विनंतीला मान देऊन तो त्याला परतवलं जातं. आणि मग ही तरंग जी आहे ती मार्गस्थ होतात रवळनाथ मंदिराकडे. तिथं मार्गस्थ होण्यापूर्वी जो आदिलशहाचा जो सरदार जो होता तिथं जो दरबारी स्थान आहे तिथं ती त्याला भेटायला जातात. आदिलशहा गेला परंतु देवानी तिथं जाणं सोडलं नाही. त्याला तिथं भेटायला गेल्यानंतर तिथून ते रवळनाथ मंदिरामध्ये येतात आणि जी काही भूतं राहिलेली आहेत ती काढली जातात. आणि मग कवळास होतो. कवळास म्हणजे आमच्या पेडण्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदा लागली पाहिजे. कोजागरी पौर्णिमा काल झाली पण आज पेडण्याची पुनव आहे आणि सकाळी प्रतिपदा लागणार आहे. आणि त्या प्रतिपदेला कवळास होऊन ती तरंग जी आहे नेसवळीची सोडवली जातात. आणि परत ती व्यवस्थित रीतीने परत मांगराकडे येऊन ते ठेवलं जातं. अशा रीतीने दसऱ्याची सांगता होते. आणि हा दसरा पाहण्यासाठी केवळ गोव्यातून नव्हे कर्नाटक त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून असंख्य भाविक लोक ज्यांची इथं दैवता आहेत. मी तर असं म्हणेन की केरळ मैसूर या बाजूने सुद्धा लोक येतात. पेडण्याची जी पुन्हा होण्यापेक्षा पेडण्याचा जो दसरा आहे तो दसरा सर्वात फेमस असा आहे. त्याच्या मागची काय एकंदरीत कथा? पेडण्याचा दसरा वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी आहे की रवळनाथ जो आहे तो या महालाचा राजा आहे. या पेडणे तालुक्याची 24 जी गावं जी आहेत या 24 गावाच्याही देवस्थानाचा संबंध पेडण्याच्या देवस्थानाशी आहे. आणि इथली तरंगाची नेसवण्याची वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची पद्धत इथलं एक अप्रतिम अशा प्रकारचं ढोल वादन जो एक लोकसंस्कृतीचा प्रभाव आणि आपण जी बलुतेदारी पद्धत म्हणतो याच्यामध्ये सर्व ज्ञातीचे लोक सामील होऊन हा एक लोकांचा उत्सव असा होतो. आणि त्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.